आपण येथे जादूची बादली कशी तयार करायची ह्याचे प्रात्यक्षिक बघूया. ही जादूची आहे कारण ती टाकाऊ अन्नपदार्थांचे खतामध्ये रूपांतर करते. 25 लिटरची एक झाकण असणारी बादली किंवा पिंप घ्या. ही तुम्हाला लागणारी सामग्री. बादलीच्या तळाशी 2 इंची व्यासाची 5 भोके पाडा. तसेच झाकणालाही 5 भोकं पाडा. झाकणावरील भोकांना आतील बाजूस नायलॉनची जाळी चिकटवा. ह्या जाळीचे व्यास भोकापेक्षा मोठे असावे. जाळीमुळे हवा खेळती राहील व कीटकांना आत जाण्यास प्रतिबंध होईल. ही बादली तिवईवर ठेवा. या बादलीत घालावयाची सामग्री पुढीलप्रमाणे आहे. ऊसाची चिपाडं, विटा, नारळाच्या करवंट्या, सुकलेली पाने, गाईचे शेण, टाकाऊ भाज्या, पाचोळा आणि औषधी माती म्हणजे बायोकंपोस्ट. बायोकंपोस्ट व अन्य सामग्रीचे 2 भाग करावे. प्रथमतः बादलीच्या तळाशी विटांचे किंवा मडक्याचे अथवा करवंटीचे तुकडे घालून 1 इंच जाडीचा थर करावा. नंतर त्यावर ऊसाची चिपाडं अथवा नारळाच्या शेंड्या किंवा भाताचे गवत ह्याचा 3 इंची जाडीचा थर करावा. त्यावर गाईच्या शेणाचा 1 इंच जाडीचा थर करावा. त्यावर बायोकंपोस्टचा 1/2 भाग एकसारखा पसरावा. त्यावर पाचोळ्याचा 1 इंची थर द्यावा. त्याऐवजी टाकाऊ भाजीपाला वापरता येईल. त्यावर पुन्हा गाईच्या शेणाचा 1 इंची थर द्यावा व त्यावर बायोकंपोस्टचा थर द्यावा. सर्वात शेवटी हिरवी पानं कापून टाकावी व वरून पाणी शिंपडावे. तुम्ही एका प्लॅस्टिकच्या बाटलीच्या बुचाला छोटी छिद्रे पाडू शकता, म्हणजे पाणी एकसारखे शिंपडले जाईल. जास्तीचे पाणी खालून वाहून जाईल. मग झाकण लावा. काही दिवसांनी तुम्हाला हिरवा पालापाचोळा काळा पडलेला दिसेल. त्यात जीवाणू वाढत असल्याचे हे चिन्ह आहे. याचा अर्थ ही बादली वापरण्यास सज्ज झाली आहे. जीवाणूंच्या संख्येत वाढ होऊन बादली अधिक क्षमतेने काम करू लागते. आता स्वयंपाकघरातील रोजचे टाकाऊ पदार्थ ह्यात टाकू शकता. याला घाण वास येत असल्यास आणखी थोडे बायोकंपोस्ट त्यावर पसरावे. नेमाने त्यावर पाणी शिंपडावे. थर महिन्याभराने हलवावे. आता मिळेल ती माती म्हणजे बायोकंपोस्ट होय. ही माती अतिशय पोषक सुपीक असेल. या खताचा उपयोग तुम्ही नवीन झाडे लावण्यासाठी व त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी करू शकता. अशा खताचा वापर अंकुर थीम पार्कमधील बागेसाठी केलेला आहे.